देवाची कृपा, अल्लाची कृपा काही अल्लाची देवाची कृपा नसती, नवऱ्याची कृपा असते म्हणून मुलं बाळ होतात. लहान कुटुंब तुम्ही ठेवलं तर ह्या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल. त्या दोन मुलांना चांगलं तुम्ही शिक्षण देऊ शकाल. मी रोज सकाळी 6 काम सुरू करतो. आज सकाळी 6 मी एक इंटरव्ह्यू दिला आणि रात्री 1-1, 2-2 वाजता झोपायला. माझी एवढीच विनंती आहे, माय माऊलींना वाईट वाटून घेऊ नका. सगळ्या जाती धर्माच्यांना मला सांगायचंय, हात जोडून सांगायचंय की मुलं बाळ होतात, देवाची कृपा, अल्लाची कृपा काही अल्लाची देवाची कृपा नसती, नवऱ्याची कृपा असते म्हणून मुलं बाळ होतात. त्याच्यामुळं 2 अपत्यावर थांबा. माझ्या मावळामध्ये आदिवासी समाज आहे, माझ्या मावळामध्ये मागासवर्गीय समाज आहे. लहान कुटुंब तुम्ही ठेवलं तर ह्या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल. त्या दोन मुलांना चांगलं तुम्ही शिक्षण देऊ शकाल, चांगलं तुम्ही त्यांच्याबद्दल सांभाळ करू शकाल. तुम्हालाही त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं स्वतःचं जीवन पण जगता येईल. आम्ही बाकीच्या बाबतीमध्ये 80 कोटी लोकांना भारतामध्ये मोफत अन्नधान्य देतो, त्या बाकीच्या योजना तर मी सांगतच नाही. हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मला ह्याच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि 2600 कोटी रुपयाची कामं आम्ही सुनील शेळक्यांनी मागणी केल्यानंतर माझ्या मावळाचा सर्वांगीण विकास होण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. लोणावळ्यामध्ये तर एवढे चांगले चांगले प्रोजेक्ट मी मंजूर करून दिलेत. काही ठिकाणी रस्ते आता पाहुणेचा पण जे काही प्रकल्पग्रस्त बाधितचा प्रश्न होता तोही सोडवण्याच्या करता आमचा प्रयत्न चालू आहे. आमच्या मावळची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, एवढे रस्ते वेगवेगळे गेले, एवढ्या रेल्वे लाईन गेल्या, एवढे डॅम झाले, टाटाचे डॅम, आमच्या सरकारचे डॅम, हे डॅम झाले. त्याच्यामुळं कुठं ना कुठं माझ्या शेतकऱ्याचा जे काही शेतीवाडी होती, त्याचा प्रपंच होता, त्याची घरदार होती, ती त्याच्यामध्ये गेली. आणि त्याच्यामुळे त्यांचंही चांगलं पुनर्वसन होण्याच्या करता ह्या सगळ्या योजना आपण तुमच्या करता आणलेल्या आहेत. माझी हात जोडून विनंती आहे. मगाशी आमचा सुनील शेळके बोलत असताना थोडा भावनिक झाला, साहजिक आहे. काम केल्यानंतर जर अशा पद्धतीनं थोडं बहुत काही कानावर आलं तर माणसाला वाईट वाटतं. जीव तोडून आम्ही काम करतोय. माय माऊलींनो अतिशयोक्ती नाही, मला खरं सांगायचं नव्हतं, परंतु सुनीलमुळे आठवलं. मी रोज सकाळी 6 काम सुरू करतो. आज सकाळी 6 मी एक इंटरव्ह्यू दिला आणि रात्री 1-1, 2-2 वाजता झोपायला. पण माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला मला महाराष्ट्राचा कायापालट करून दाखवायचा आहे. महाराष्ट्रातली गरिबी कमी करून दाखवायची, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करून दाखवायचा आहे. केंद्रातला प्रचंड मोठा पैसा मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना सांगून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायचा आहे. जसं तिकडं बिहारमध्ये आणि तिकडं आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारनी केलं, फक्त आपल्या राज्याचा पैसा एकटा कमी त्या पुरणार नाही, म्हणून देशाचाही पैसा असला तर आपला जास्तीचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल. आणि तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये आणण्याचा आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. आणि म्हणून तो भावनिक झाला. आमच्या तटकरे साहेबांनी त्याला थोडस आदर देण्याचा प्रयत्न केला. माझी सुनीललाच नाही, स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना आणि माझ्या मावळ तालुक्यातला तमाम जनतेला विनंती आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आहेत, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझ्या मुली युवती असतील, युवक असतील किंवा माझे बाकीचे महिला असतील, इतर सेलचे प्रमुख असतील, दिव्यांग सेलचे प्रमुख असतील, आत्ता पण मला आल्यानंतर रक्षाबंधन केलं, वेगवेगळ्या घटकाच्या महिला मला आल्या होत्या, अतिशय चेहऱ्यावर आनंद उसंडून वाहत होता. येताना मी बैलगाडीतनं आलो, तिथून इथपर्यंत येत असताना थोडीशी महिलांनो तिथं ढकला ढकली झाली. मला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी म्हणत होतो बापड्यांना, अरे बापड्यांनो जरा बाहेर थांबा, मला महिलांच्या मधनं व्यवस्थितपणे जाऊ द्या. परंतु आमच्या बाबांना पण फार घाई झाली होती त्याच्यात घुसायची. आता पुढच्या वेळेस तसं करू नका. बांधवांनो मला तुमची पण गरज आहे आणि माझ्या माय माऊलींची पण गरज आहे.
मला तमाम जनतेची मदत गरज आहे आणि त्याकरता मी गेल्या 35 वर्षात या जिल्ह्याच्या राजकारणात राज्याच्या राजकारणात काहीतरी चांगलं करू शकलो। तुमचे आशीर्वाद होते, तुमचं प्रेम होतं, तुमचा भरभक्कम पाठिंबा होता, म्हणून हे मला करता आलं। तुम्ही जसं तुमच्या घरातल्या कारभाराला संपूर्ण घर ताकद देतं आणि मग ते घर पुढे जातं, तशा पद्धतीनं आपला हा सगळा परिवार आहे। तुम्ही मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आशीर्वाद देण्याचं काम करा, पाठिंबा देण्याचं काम करा। मी अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार, ह्याच्यापेक्षा जास्तीचा चांगला कारभार, कारण मला आता 10 वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार आहे, सरकार चालवण्याचा अधिकार आहे, अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेण्याचा अधिकार आहे। त्याच्याबद्दल माझं प्रशासनावर पकड आहे आणि ह्या सगळ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांची मला साथ आहे। तुमची पण बाय माऊलींची मला साथ द्या, बांधवांनो तुम्ही पण मला साथ द्या। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं इतर तालुके आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तसं पर्यटनाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये, सर्वसामान्यांना रोजगार निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये आपले जे काही परिसर आहे त्याच्यात पण तितक्याच ताकदीनं आम्ही सगळेजण काम करून दाखवू, अशा प्रकारचा खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो।